शहराचा बकालपणा वाढला तरी चालेल, पण वोट बँक मजबूत झाली पाहिजे हेच ध्येय समोर ठेवून सत्ताधारी भाजप शिवसेना सरकारनं मुंबईतल्या 2011 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. पण लाखोंच्या घरात असलेल्या झोपडपट्टी धारकांना केवळ घरं द्यायचा निर्णय सरकारनं घेतला असला तरी त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधांचा काय, हा प्रश्न उपस्थित होतोय. 1995, 2000 आणि आता 2011 मुंबईतल्या अनधिकृत झोपड्यांना संरक्षण देणारी ही महत्वाची वर्ष आहेत. राज्यातील अनधिकृत इमारतींना अभय दिल्यानंतर आता मुंबईतील 2011 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. गोर गरिबांचा कळवळा वरून दाखवला जात असला तरी सत्ताधाऱ्यांचा डोळा मात्र वोट बँकेवर आहे. मुंबईत 60% लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये राहते आणि मतदानासाठी झाडून बाहेर पडणारा वर्गही इथलाच आहे, त्यामुळे त्यांना जपण्याचं काम सत्ताधारी पक्ष करत आलाय. मग ते काँग्रेस राष्ट्रवादी असो वा भाजप किंवा शिवसेना, पण हा निर्णय घेताना राज्य सरकारनं यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी सुविधांकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केलंय. लाखोंच्या संख्येत असलेल्या झोपडीधारकांना घरं दिल्यास त्यांचा ताण सध्याच्या मर्यादित असलेल्या पायाभूत सोयी सुविधांवर पडणार आहे. बीएमसी अद्याप डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडू शकलेला नाही, तर मग इतक्या लोकांची सोय कशी करणार असा प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित होतोय. झोपडपट्टीवासियांनी घरं देऊ नयेत का? द्यावी, पण त्यांना देत असताना जे आज शहरात जे राहतात त्यांच्याकडे असणाऱ्या सुविधा कमी करून त्यांना द्यावा असं कोणी सांगितलं नाही. त्यामुळे योजना करत असताना सुविधा कोणत्या राहतील, कोणाला द्यायच्या राहतील, काय करावे राहतील, हा विचार करावा लागेल. असं वारंवार अनधिकृत झोपड्यांना संरक्षण दिल्यामुळे झोपड्यांच्या संख्या दिवसागणिक वाढत आहेत. त्या रोखण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सरकार करते. मनसेने मात्र या निर्णयाचा कडक शब्दात विरोध केलाय. तुम्ही अच्छेदिन आणणार, हे अच्छेदिन आहेत का? आज 2011 पर्यंतचे केल्या, 2018 पर्यंतचे आपण करून टाका. एकदा काय ते मुंबईची वाट लावायची ते वाट लावा. विषय असा आहे, जो टॅक्सपेअर आहे मुंबईचा, जो कर रूपाने तुम्हाला पैसे भरतो, आज त्याच्यासाठी कुठल्या सुविधा तुम्ही देताय? आणि जे परप्रांतातनं येऊन इथे अनधिकृतपणे झोपड्या उभारतायत त्यांना पूर्ण संरक्षण आहे. राजकीय पक्षांच्या अशा धोरणांमुळे मुंबई दिवसेंदिवस बकाल होत चालली आहे. सरकार कुणाचेही असो, मतांच्या लाचारीपायी शहराचं वाटोळं झालं तरी यांना काही फरक पडत नाही, हेच खरं. अनधिकृत झोपड्यांना संरक्षण देऊन हा प्रश्न सुटलेला नाही, कारण त्यांना पक्की घरं देण्याची जबाबदारी कुठल्याच राजकीय पक्षानं पूर्ण केलेली नाही. त्यामुळं वर्षानुवर्ष झोपडपट्टीतच त्यांना खितपत ठेवून राजकीय पक्षांनी आपापली वोट बँक मात्र सांभाळली आहे. नागपूरहून अमर कानेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.